जागावाटपासंदर्भात अंतिम निर्णय नाहीच. 9 मार्चला जागावाटपाच्या संदर्भात पुन्हा सुनावणी आणि बैठक. जागावाटपावरून मतभेद नसल्याचा महाविकास आघाडीचा दावा. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जागावाटपावर चर्चाच नाही. वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळेंचा दावा. मी आघाडीसोबत, आघाडी माझ्यासोबत नाही. आंबेडकरांचं बैठकीत मत. महायुतीच्या बैठकीमध्ये जागावाटपाचा नवा फॉर्म्युला. भाजपचं पारड जड. राष्ट्रवादी 6 ते 8 जागांवर लढणार तर भाजप शिवसेनेला 13 जागा सोडणार. लोकशाहीला सूत्रांची माहिती. महायुतीच्या जागावाटपामध्ये शिवसेनेला मोठं मन करावं लागण्याची चिन्ह. शिवसेनेला फक्त 13 जागाच मिळणार. 9 जागांवर पाणी सोडावं लागण्याचीही शक्यता. दिल्लीत कोअर कमिटीची बैठक संपन्न. लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसंदर्भात चर्चा. देवेंद्र फडणवीस, बावनकुळे, चंद्रकांत पाटील होते उपस्थित. विश्वासघात केला तर माझं नाव रामदास कदम. 2009 मध्ये गुहागर मतदारसंघात भाजपनं पाडलं. जागावाटपावरून रामदास कदम संतापले. नार्वेकरांच्या आदेशाविरोधातील ठाकरे गटाच्या याचिकेवर उद्या सुनावणी. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेमध्ये होणार महत्वाची सुनावणी. छत्रपती संभाजीराजेंचं वडिलांसाठी एक पाऊल मागे. कोल्हापूरकर आणि शाहू महाराजांची इच्छा पूर्ण करणार संभाजीराजे छत्रपतींचा निर्धार. शिवसेनेच्या ठाण्यावर भाजपचा दावा. ठाण्यातून लोकसभा लढवण्यास भाजप इच्छुक. भाजपच्या दावेदारीनं शिवसेनेच्या पोटात गोळा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.